दर्शन अंबाबाई करते खूप त्याच्या बैठकीमध्ये जे आहे ते सरकारी अधिकारी आहेत ते मंत्र्यांना व्यवस्थितरित्या कॉपरेट करत नाही, त्यामुळे तुम्ही भडकले आहे. सरकार बदलणार अशा पद्धतीने वागत आहे, सरकार बदलणार अशा पद्धतीने वागत आहे. नाही नाही, मी काही अधिकारी आत्ता एखादा महत्त्वाचा विषय असेल आचारसंहितेपर्यंत तो कसा टाळता येईल असा प्रयत्न काही अधिकारी काही मोजके. आणि म्हणून मी काल अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सरकार आमचंच येणार आहे, काहीही झालं तरी सरकार आमचं येईल. कारण आता ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे निर्णय केले त्या निर्णयालाच कुठंतरी काही अधिकारी कमी जास्त होईल अशा पद्धतीने वागतात. आणि म्हणून मी म्हणालो की मग मनरेगाची मजुरी असेल. मी स्वतः शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो, पण कधी कधी मग मनरेगाची मजुरी ही 7 दिवसात देण्याचा निर्णय कायदा आहे. आणि तुम्ही जर 2-2 महिने मनरेगाची मजुरी दिली नाही याचा अर्थ काय समजायचा? तुमचा पगार तुम्ही घ्यायचा. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आहे कमीत कमी, जेव्हा तुमच्या ताटामध्ये तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य अन्न वाढत असेल तेव्हा त्या शेतकऱ्याची आठवण ठेवायची नाही का की या शेतकऱ्याच्या कष्टातून हे अन्न माझ्या पोटात चाललं? आणि त्याचा पीक विमा देताना एकदा नव्हे 4 जर आम्ही सांगितलं की आम्ही हा पीक विमा या तारखेपर्यंत देऊ आणि त्याला उशीर करायचा. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये त्या सर्व अधिकाऱ्यांना चेतावणी देण्याची आवश्यकता होती की आपण असे वागाल तर याद राखा सरकार आमचंच येईल. आणि तेव्हा मात्र तुमच्या उदासीन धोरणाचा, शेतकरी विरोधी धोरणाचा, गरीब विरोधी धोरणाचा तुम्हाला हिशोब चुकता करावाच लागेल. अधिकारी कुठेतरी जाणीवपूर्वक असं करते भाऊ, मध्यंतरी काही निघालेले DR असो त्या अनुषंगाने असो किंवा आता या होणाऱ्या सगळ्या नाही, अधिकारी मी सर्व मानणार नाही. अनेक अधिकारी सकारात्मक आहे. आता मी जेव्हा चंद्रपूरमध्ये काम करतो माझे जिल्हा अधिकारी सकारात्मक आहे, पोलीस अधीक्षक सकारात्मक आहे. मी सर्व अधिकाऱ्यांच्या संदर्भात म्हणतच नाही, पण काही मोजके अधिकारी हे नकारात्मक आहे. आता त्याची कारणं काय हे तर या क्षणाला सांगता येत नाही. म्हणजे कदाचित महाविकास आघाडीच्या प्रेमापोटी आहे की तो त्यांचा स्वभाव आहे, इनबिल्ट उदासीनता आहे हे सांगता येत नाही. पण काल मात्र आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की जनहितासाठी जर तुम्ही आचारसंहितेची वाट बघत असाल तर हे मात्र योग्य नाही. सांस्कृतिक धोरण झालं ठीक आहे. थांब 2 मिनिटं चालू केला का नाही? अंधाराच्या सगळी गडबड झाली. हा आज अंधार एन्काउंटर पण सध्या खूप राजकारण सुरू आहे. मग राजकारण करून एक दृष्टबुद्धीचा बलात्कारी होता आणि त्यांनी पोलिसांवर हमला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणं, पोलीस ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात कष्ट करतात त्यांना आपण अशा पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं, आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे. 1000 लोक या बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये एकत्रित येऊन या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते. तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं, राजकारणासाठी राजकारण होता कामा नये. यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर अटकवावं. महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो. आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे. मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं. विरोधकांची जी भूमिका त्यांनी घेतली आहे त्याबद्दल काय वाटतं? नाही, खरं तर
पोलिसांवरही विश्वास ठेवायचा नाही का? ते पोलीस तर काही कोणी राजकीय पक्षाचे सदस्य नाही, त्यांच्या जीवावर जर कोणी उठला तर ते वाट पाहतील का? आता तर्क वितर्क की त्यांनी पायावर गोळ्या मारल्या, मग तुम्ही पायावर का मारले नाही, मला वाटतं की हे तर्क वितर्क आणि विरोधकांनाही एक नवीन व्यसन लागलं आहे. कसाब च्या गोळीतून हेमंत करकरेजी शहीद झाले नाही असं म्हणणारे हे लोक आहे. कपोकल्पित कथा करायच्या आणि तेव्हा यांचंच सरकार होतं. फासावर कसा पटकला तेव्हाही यांचंच सरकार होतं. पण मतासाठी काय करतील याचा काही भरोसा ठेवता येत नाही. किती महत्वाचं आहे, काय असणार आहे महत्वाचं तर राहणारच आहे. अमितभाई निवडणुकीच्या संदर्भात अमितभाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे. आपण या अगोदरही बघितलं ज्या ज्या राज्यामध्ये त्यांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या त्या त्या राज्यामध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकत गेली. आणि अमितभाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे, माझा विश्वास आहे की अमितभाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोहोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमितभाई करते. सिद्धिविनायक मंदिरातील जे प्रसादाचे लाडू आहे त्यासोबत एक व्हिडिओ व्हायरल होता, त्यामध्ये उंदराचे किल्ले आहे, त्यामुळे तिरुपतीनंतर आता पुन्हा सिद्धिविनायक जीवनाची फेर चालू आहे. व्हिडिओ व्हायरल होत आहे? नाही, व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल. आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल. आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं. नाना पटोले असाही आरोप केला आहे की ही सगळे आरएसएस ना भाजपची शाळा आहे, त्यांना वाचवण्यासाठी सगळं करत असल्याचा जो आहे आरोप एन्काउंटर त्यामुळे झालं. हा आता त्यांचा एक सवंग लोकप्रियतेसाठी त्यांची एक नवीन सवय जळली आहे की हे संघाची शाळा, ही याची शाळा, त्याची शाळा. मागे ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना घाई झाली आहे मुख्यमंत्री व्हायची. त्यांना असं वाटतं आहे की आता लवकर आपण कधी मुख्यमंत्री होतो. आणि आता ठीक आहे, बाशिंग मांदग्यावर अशा गोष्टी होतात. अजित पवारांना कुठंतरी जाणीवपूर्वक हे बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे, नाही मला वाटतं की महाविकास आघाडी काही लोकांना हाताशी धरून असं नरेटिव्ह पसरवत आहे. कागज अजितदादाशी कागही आमची चर्चा झाली, वर्धेच्या सभेतही चर्चा झाली. आता अजितदादाची स्पष्ट भूमिका आमच्यासोबतच पुढे जाण्याची आहे आणि आमची भूमिका अजितदादाला सोबत नेण्याची आहे. त्यामुळे मला वाटतं की जागा वाटप चालू आहे, अतिशय आनंदात आहे, हसत खेळत कॅबिनेटमध्ये आम्ही सर्वजण बसतो. मग अशा कपोकल्पित गोष्टी करणारे, नरेटिव्ह सेट करणारे कोण आहे? अशा पद्धतीने खूपदा पहिल्यांदा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की अजितदादाचे आमदार आमच्याकडे येणार. मग साधारणतः एक महिना हा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की अजितदादाचे आमदार तर काही येतच नाही आहे. अजितदादाचे आमदार इतका प्रयत्न करून मग आता दुसरा नरेटिव्ह सेट करायचा की अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार. मग जे आमदार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांना वाटायचं नाही नाही सगळं मग आता अजितदादा बाहेर येत आहे तर आपण तुतारी फुंकूनच बघू. हे सर्व नरेटिव्ह आहे, हे षडयंत्र आहे. आणि हे खरं आहे की महाविकास आघाडी हे षडयंत्र करण्यामध्ये यांचा कोणी हात पकडू शकत नाही, नरेटिव्ह सेट करण्यामध्ये कोणी हात पकडू शकत नाही. आणि खोटं बोलण्यामध्ये तर ऑलिम्पिकच्या आयोजकांनाही सुवर्ण मेडल नाही, गोल्ड मेडल या स्पर्धेसाठी ठेवलं तर ते मात्र महाविकास आघाडी घेतल्याशिवाय राहणार. थँक्यू भाऊ. एक मिनिट, अमित शहा योग्य नाही सांस्कृतिक धोरणाला मंजुरी देण्यात आली, काय विशेषता आहे त्या धोरणात? नाही, अनेक विशेषता आहे. आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा जगामध्ये जर आपण तुलना केली तर अनेक देशांमध्ये सुद्धा आपला वारसा महाराष्ट्राचा
सांस्कृतिक वारसा हा त्या देशापेक्षाही पुढे आहे. याला योग्य पद्धतीने प्रदर्शित करणं, यासाठी योग्य व्यवस्था निर्माण करणं, संसाधनं भौतिक निर्माण करणं, आर्टिस्ट कलाकार यांच्या संदर्भामधल्या ज्या दुर्मिळ अशा पद्धतीच्या कला आहेत त्या जतन करणं, अशा अनेक 10-15 विषयांवर या संदर्भामध्ये सांस्कृतिक धोरणामध्ये तरतुदी केल्या आहे. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष होते, मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. आणि या या क्षेत्रामध्ये मग ग्रामीण कलावंत असतील, आमचे आदिवासी कलावंत असतील, विविध म्हणजे आम्ही एवढे प्रकार त्यामध्ये वाढवले आहे. आणि महत्त्वाचा एक निर्णय आम्ही काल घेतला, तो म्हणजे अनेकदा धोरण येतं आणि ते मग कपाट बंद होतं. त्या धोरणाला अनुरूप अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने यंत्रणा नसते, कारण जेव्हा एखादं धोरण करतं तेव्हा ते फक्त त्या विभागापुरतं मर्यादित नसतं. अनेक विभागाला त्याची अंमलबजावणी करायची असते. कधी उच्च शिक्षण विभाग असतो, कधी शिक्षण विभाग असतो, कधी या संदर्भामध्ये पर्यटन विभाग असतो. आणि यासाठी आम्ही एक स्थायी समिती करण्याचा निर्णय केला, की ज्या स्थायी समितीवर ही जबाबदारी आम्ही देतो आहे की यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. आता एक असा वाद्य बनवणारा कलावंत आहे, जे वाद्य आता जगात कोणी बनवत नाही, ते महाराष्ट्रात बनवतात, गरीब आहे. मग अशाला मदत करून अशा ज्या काही गोष्टी आहे या गुप्त होता कामा नये. तर ते एकदा गुप्त जागेवर मग कोणीच बनवणार नाही, मग त्याचं ट्रेनिंग करता येईल का? मग गुरु शिष्य परंपरेतून या गुरुकडे आपल्याला काही शिष्य पाठवता येईल का? अशा अनेक गोष्टी या सांस्कृतिक धोरणामध्ये.